नमस्कार, आवाज न्यूजमध्ये आपले स्वागत। मी इम्रान शेख। लॉकडाऊन काळामध्ये पुणेचे प्रसिद्ध गेरा बिल्डर्सचे संचालक अमित कुमार गेरा यांना फोन करून मी खासदार अमोल कोल्हे बोलतोय असं सांगत त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला गुन्हे शाखेचे पोलिसांनी अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल अरुण शेंडगे असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचे साथीदार सुरेश कांबळे याचे शोध गुन्हे शाखेचे पोलीस घेत आहे व या व्यक्तीच्या विरुद्ध असे 7 अजून गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। या संदर्भात खासदार अमोल कोल्हे यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर पोलिसांचे आभार व्यक्त करत एक व्हिडिओही अपलोड केला आहे। तर पाहूया अमोल कोल्हे काय म्हणालेत ते। जय शिवराय, मी डॉक्टर अमोल कोल्हे। लॉकडाऊनच्या काळामध्ये एका अज्ञात इसमानं गेरा बिल्डर्सना फोन करून पैसे देण्याची मागणी केली होती आणि त्यांनी बोलताना मी डॉक्टर अमोल कोल्हे बोलतोय अशा पद्धतीनं बतावणी केली होती आणि त्याचनुसार तक्रार दाखल करण्यात आली आणि काल सदर इसमाला अटक करण्यात आलेली आहे। त्याबद्दल मी पोलिसांचं अभिनंदन करतो आणि हा जो प्रकार आहे की कोणत्याही राजकीय व्यक्तीच्या नावानं अशा पद्धतीनं बदनामी होईल आणि पैसे उकळणं हे निश्चितच निषेधार्ह आहे। माझं आपल्या सगळ्यांना आवाहन आहे की अशा पद्धतीची कुठली गोष्ट जर आपल्या निदर्शनास आली तर ती त्वरित संबंधित राजकीय व्यक्ती असतील, त्यांची कार्यालये असतील आणि पोलीस असतील यांच्या निदर्शनास आणून द्या आणि केवळ अशा कोणत्याही अफवांना किंवा अशा पद्धतीच्या या गुन्ह्यांना आपण बळी पडू नये अशी माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। त्याचबरोबर मी पुणे पोलिसांचं आभार मानतो की त्यांनी तात्काळ कारवाई करून अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या आरोपीला बेड्या ठोकलेल्या आहेत आणि त्याचबरोबर गेरा बिल्डर्सचे जे प्रवर्तक आहेत त्यांनी सुद्धा तात्काळ माझ्या कार्यालयाशी संपर्क साधला आणि त्यामुळे हा गुन्हा उघडकीला आला, त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना विनंती करतो की अशा पद्धतीच्या कोणत्याही फोन कॉल्सवर शहानिशा झाल्याशिवाय आपण प्रतिक्रिया देऊ नये आणि अशा प्रकारच्या भूलथापांना आपण बळी पडू। अधिक माहिती व बातम्यांसाठी सबस्क्राइब करा आवाज न्यूज व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। आवाज एक परिपूर्ण सत्य।